लोकमत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये यंदा ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवतोय, पण काही अशी रुग्णालयं आहेत ज्यांनी हे संकट आधीच ओळखून वर्षभरापूर्वीच याची तयारी केली होती. सांगलीतल्या भारती विद्यापीठाच्या रुग्णालयानं ऑक्सिजन टँक उभारलेले आहेत. सांगलीतल्या या हॉस्पिटलनं योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर त्यांनी तोडगा काढलेला आहे. रुग्णालय परिसरात त्यांनी टँक उभारलेले आहेत आणि त्यामुळं ऑक्सिजनचा जो तुटवडा जाणवत होता तो दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. ऑक्सिजनची उपलब्धता नसल्या कारणामुळं अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागलेला होता. पण हे संकट आधीच ओळखून सांगलीतल्या भारती विद्यापीठाच्या रुग्णालयानं ऑक्सिजन टँक उभारले. याच संबंधीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल आहेत सध्या. आसिफ, सांगलीतल्या या हॉस्पिटलनं अतिशय योग्य प्रकारचं नियोजन करत ऑक्सिजनच्या तुटवड्यावर तोडगा काढला, उपाय सुचवला आणि त्यानंतर आता ऑक्सिजनचा पुरवठा इथं सुरळीत असल्याचं दिसतंय. आसिफ, काय सांगता येईल त्याबद्दल? आय थिंक एकूणच बघितलं तर भारतीय हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल आहे की सांगली जिल्ह्यातलं, त्यांनी ऑक्सिजन याच्यावर तुटवड्यावर उपाय शोधलेला आहे. मी आहे सध्या त्या ऑक्सिजन प्लांटच्या समोर. आपण दर्शकांना सांगू शकतो की कशा पद्धतीनं भारतीय विद्यापीठनं ह्या ऑक्सिजन तुटवड्यावर मात केलेली आहे. आपण पाहू शकता ती मोठी टाकी आहे, 13 टनाची टाकी आहे आणि त्याच्या बाजूला ती 6 टनाची टाकी आहे. एकूणच सध्या भारतीय हॉस्पिटलमध्ये 19 टन लिक्विड ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. त्याचबरोबर इथं काही जे काही सिलेंडर आहे, छोटे छोटे सिलेंडर, त्यामध्ये सिलेंडर सुद्धा ठेवलेले आहेत की लोकांना काही हॉस्पिटल आहेत, जे शेजार बाजारचे हॉस्पिटल आहेत, जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, त्या 4 हॉस्पिटलला हे छोटे छोटे ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करतायत. आत्ता सध्या ह्या भारतीय हॉस्पिटलची 19 टनाची लिक्विड ऑक्सिजन कपॅसिटी असली तरी भविष्यात ह्या पुढे 500 लिटरच्या 3 टाक्या मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन जे काय आता पुढे समजा कोरोनाचे आके आहे किंवा इतर काही रोगांवर उपचार करण्यासाठी, तर त्यासाठी मात केलेलं आहे. आपल्याबरोबर काही त्या बोलण्याचे टेक्निशियन आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने पुढे नियोजन करणार आहेत आणि काय काय केलेलं आहे. आतापर्यंत तुमची ऑक्सिजन कपॅसिटी कशी आहे? आता आमच्याकडे कपॅसिटी आहे 19 टनची आहे सर. अजूनपर्यंत तरी आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही आणि इथून पुढे काय आपण येऊ देणार नाही. पुढे कशा पद्धतीने लोकांना म्हणजे देणार आहे, नवीन प्लांट कसा उभा करणार नाही बघा. आता नवीन प्लांटचं जर आपण जर बघितलं तर नवीन जो प्लांट आहे तो अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही, त्याची प्रोसेसिंग अजून चालू आहे. ही जी आता आपल्याला 19 टनची काय आपण क्षमता आपण इथे बघतोय, ही क्षमता ही साठवणूक क्षमता आहे. हा, ह्यामुळे साठवणूक क्षमता असल्यामुळं जे काय आता जे काय कोविड पेशंट आहे, ह्या कोविड पेशंटला हे सफिशियंट आहे. दर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला परत टँकर तो आपल्या इथं भरूला जातोय. आणि त्याच पद्धतीने आपल्या बॅकअप क्षमता पण आहे. जरी काही प्रॉब्लेम आला तर बॅकअप क्षमतेनुसार त्या त्या पेशंटला आपण ऑक्सिजन प्लांट ऑक्सिजन सप्लाय करतो. भविष्यात कसं करून नियोजन केलं? नाही, भविष्याचा जो प्लांट आहे तो आपलं भारतीय हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे ते त्याच्यावरती तो डिस्कस चालू आहे आणि येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये नवीन प्लांट कार्यान्वित होईल. एकूणच बघितलं दर्शकांना सांगायला अजिंक्य की पुढच्या वेळी येणाऱ्या तिसरी लाट असेल, आता म्हणतात की तिसरी लाट येणारच आहे, पण तिसऱ्या लाटेच्या वेळी हे भारतीय हॉस्पिटल सज्ज राहणार आहे आणि जे काही ऑक्सिजन लागणार आहे किंवा इतर हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवण्यात येणार त्या पद्धतीने हे ऑक्सिजन पुरवण्यात येईल. अजिंक्य आसिफ, आपण जर बघितलं तर सध्याची जी गरज आहे ऑक्सिजनची, जितकी मागणी आहे तितका पुरवठा सध्या केला जातोय का या प्लांटच्या माध्यमातून, आणि जर अतिरिक्त गरज लागली तर नेमकं काय नियोजन आहे आणि नेमक्या किती रुग्णालयांना या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा थेट फायदा होतोय त्याबद्दल नेमकी काय माहिती देता येईल? अजिंक्य बघितलं तर या रुग्णालय आता सध्या इथं रुग्ण जे आहेत साधारणतः 300-350 रुग्ण येणार होते, पण शेजार बाजारात जे काही 4-3 हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडे ऑक्सिजन कमी पुरवठा कमी पडतो, त्यावेळी इथले काही सिलेंडर काढून त्या ऑक्सिजनला देतात आणि त्याच्या पद्धतीनं असा ह्या सध्या आता इथे पुरवठा आहे. कारण का गेल्या सांगली जिल्ह्याची ऑक्सिजन पुरवठे बघितले तर रिक्वायरमेंट हे 40 टनाची आहे आणि काठोकाठ साधारणतः सांगली जिल्ह्यामध्ये पुरवठा होत आहे आणि सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 70 हॉस्पिटल आहेत जे कोविड हॉस्पिटल, त्यांना रोजची रिक्वायरमेंट बघितली तर साधारणतः 40 टनाची रिक्वायरमेंट आहे.